दाल तड़का त्यासाठी लागणारा साहित्य आहे तुरीची डाळ दीड वाटी तूर डाळ घेतली लसूण कढीपत्ता कोथिंबीर टोमॅटो एक कांदा मीठ चवीनुसार हळद धनेपूर लाल मिरची पावडर हिंग दोन सुक्या मिरच्या जिरे मोहरी गरम मसाला आता आपण ही डाळ छान धुवून हिला वाफवून घेऊया इथपर्यंत हे जे साहित्य आहे टोमॅटो आणि लसूण हे बारीक चिरून घेऊ डाळ चांगली शिजून झाली आहे हे साहित्य जे होतं टोमॅटो कांदा तेही बारीक चिरून झालेलं आहे आता आपण याला फोडणी घालणार आहे कढई ठेवूया एक तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापलंय आता लसूण घालूया थोडासा कढीपत्ता टोमॅटो घालूया हळद लाल मिरची पावडर धनेपूर चवीनुसार मीठ घालूया मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन शिजून होतो छान मऊ द्यायचा आहे टोमॅटो डाळ घालायची
थोड़ा सा पानी में मिलाऊं। एक उकड़ी आलू ले ची है ना। आता छान उकड़ी आली है। अपन आता ये उतरून घेऊया। आता आपल्याला तडका द्यायचा आहे याचा। तेल घालायचं आहे। तेल चांगलं तापू द्यायचं। आता त्यात ही मोहरी जिरं घालायचं। चांगलं तडतडू द्यायचं हे। मोहरी चांगली तडतडू लागली आहे। आता गॅस बंद करूया। आता यात हा कढीपत्ता घालायचा आहे। त्याच्या मध्ये गरम मसाला, लाल सुक्या मिरच्या होत्या त्या घालू आहे। हिंग घालायचं आहे। हिंग जरा जास्त घालायचं। दाल तड़के और कोथिंबीर घाली है। अपन जो हा तड़का तैयार केला होता तो टाकू है। ये 2 मिनट छान झाकून ठेवायचे त्याला की जेणेकरून तो वास जो है त्यातच राहील।